जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही निघालो एक स्पेशल ट्रेकसाठी. मग टायटलवरून समजलंच असेल, आम्ही निघालो आहोत हरिहरगड, जे की संभाजीनगरमधून 246 किलोमीटर आहे. पहिला मेंबर अशा प्रकारे आलेला आहे, तर इथून आम्ही 6 जण जातोय. जे पहाटेचे 4 वाजता आहेत आणि आम्ही आता संभाजीनगर मुंबई औरंगाबाद मुंबई हायवेवर आहे. एक 20 ते 30 किलोमीटर पुढे आल्यानंतर चहा प्यायला थांबलेलो होतो. आम्ही तर संभाजीनगरमधून वैजापूर येवला नाशिक आणि त्याच्यानंतर हरिहरगड या मार्गे चाललो आहे. नाशिकच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. नाशिक इथून साधारण 40 किलोमीटर आहे. पण मित्रांनो, पाठीमागचं जे तुम्ही क्लायमेट पाहाल ना, हे पाहण्यासाठी मी इथं थांबलो आहोत. आणि थोड्याच वेळानंतर पाऊस चालू होईल असं वाटतंय. आज हरिहरगडला काही लवकर पोहोचत नाही असं वाटतं, कारण का जागोजागी असे नजारे बघायला मिळतात ना, की आम्हाला आवर्जून गाडी थांबावी लागते. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलो, मित्रांनो माफ करा, हे लोकेशन आम्हाला नाही माहिती, कारण इथं नेटवर्क पण काम नाही करत आहे. त्याच्यामुळे नाही सांगता येतं की हे लोकेशन नक्की कोणतं आहे. पण हां, इतकं सांगू शकतो की तुम्ही त्र्यंबकेश्वरपासून 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक लेफ्ट घेतला ना, तर तुम्हाला एक काही छोटेखानी गावं लागतील. त्या गावागावातून हा जो रेड येतो, एक घाट सेक्शन आहे. आणि त्याच्यानंतर हा घाट समाप्त झाल्यानंतर इथे एक छोटासा वॉटरफॉल पाहायला मिळाला आम्हाला. तसं एक इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला मी. जसं की या ट्रेकला माझ्यासोबत आम्ही एकूण 6 जण आहोत. तर 6 जणांपैकी आमचे माझ्यासोबत आहेत सध्या हे माझे डिअर साडू, माझा मित्र विनोद, जो की तुम्हाला हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, याला हरिश्चंद्रगडच्या व्हिडिओला साडूंना पाहिलं तुम्ही. आणि त्याच्यानंतर आमचा कॅमेरामॅन जो आहे अभिनव पवार, जो नेहमी माझ्यासोबत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, बालाजी जडगे आणि सोमा दबडे. जे बेस्ट विलेज आहे हर्षेवाडी, त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो आहे. पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग, हा डोंगर पूर्ण आम्हाला सर करायचा आहे, जो की माझ्या मागे तुम्हाला दिसतोय. तर मित्रांनो, आता ट्रेक चालू करतोय आम्ही. आणि आता इथून हरिहरगडला वरती पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे. जर न थांबता गेलं तर 1 तासातही पोहोचू शकतो आपण. तर साधारण 1.5 तास लागेल आम्हाला वरती जायला. तर पाहूयात आपण हा डोंगर पाठीमागे जो दिसतो ना माझ्या, तर तो डोंगर चढून वरती जायचं आहे. तर पहिल्यांदाच आलो आहे, त्याच्यामुळे पुढं कसं असेल नाही माहिती. पण इथलं जे वातावरण आहे आणि इथला जो निसर्ग जो पाहायला मिळतो ना, तो अप्रतिम आहे. मित्रांनो, 10% ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. आणि ट्रेकच्या सुरुवातीला जे शूट केलं त्याच्यामध्ये थोडंसं पुढे आल्यानंतर सीन इतके जबरदस्त होते ना बाला, कसं होत आहे? एक नंबर ना सोमा, एक नंबर. हे ते गाव आहे जे हर्षेवाडी आहे, तिथं आमची कार पार्क केली. आम्ही सगळे सध्या ढगात आहोत, है ना. आणि अभिनव लीड करतोय, तो आमच्यासाठी वाटाड्याचं काम करतोय. सध्या तो लीड करतोय. त्याच्या मागे आहे विनोद, त्याच्या मागे आहे बालाजी, नंतर आमचे डिअर साडू,
आणि मग तदनंतर सोमात दबडे. मित्र थोडा इथं विसावा घेत आहेत, थोडा आतमध्ये हवेचा फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे आवाज कदाचित नाही नसेल. टाइमलेस पहा, आवडलं तर लाईक करा. इथून एक अर्ध्या तासाचा ट्रेक बाकी आहे, अर्ध्या तासामध्ये आम्ही पोहोचतोय. म्हणजे जे स्वप्नात जे पाहिलेलं होतं ते आता सत्यात उतरत आहे. हरिहरगड आणि कातळात कोरलेल्या त्या पायऱ्या. तर आम्ही आता तो क्षण अनुभवायला जात आहोत मित्रांनो, जो आतापर्यंत आम्ही तो युट्यूबवरती म्हणा म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाहत आलेलो, तो क्षण आता स्वतः आम्ही अनुभवतोय. आणि इथून त्या पायऱ्या ज्या 80 अंशामध्ये कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांचा पॅच इथून चालू होतोय. थोडं पुढे गेल्यानंतर आणि फायनली आम्ही त्या पॅच पर्यंत पोहोचलोय. पण पोहोचता एक खडतर पॅच जो लागतोय तो हा मित्रांनो. अक्षरशः वारे हवेचा फ्लो इतका आहे ना, आम्ही इथं अर्धा ते एक तास थांबणार आहोत. ए सोमा खाली बस, सोमा शबाश विनो, शबाश विनो, अभिनव दिसतो का पाहत इथं? अभिनव हात कर, अभिनव अभिनव हात कर, हात अभिनव हात कर. अप्रतिम अनुभव मित्रांनो, अप्रतिम. इकडे पहा, इकडे खोल दरी, इकडे माझे सवंगडी. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर सुपर अप्रतिम, शब्द नाही शब्द. थोडी रिस्क होती तो पायऱ्यांचा पॅच कम्प्लीट करताना, पण नो वरी. विनोद भाई जमग्या बस. सोमा दबडे कस वाटतंय? एक नंबर. परत यायचं का? मग नक्की. चल काय वाच नाही जरा आज. आता आम्ही सध्या हरिहरगडचा बालेकिल्ल्यावरती आलेलो आहोत. इथं वरती हनुमानाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर महादेवाची एक पिंड आहे, तेही पाहायचे. Thank you.
फायनली पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. हरिहरगडच्या टॉपला मी आलेलो आहे आणि हाच तो झेंडा जे म्हटलं जातं की हा झेंडा इथं येत नाही तोपर्यंत हरिहरगडचा ट्रेक कम्प्लीट नाही मानला जात. तर हा झेंडा इथंवरती आल्यानंतर पडलेला होता आणि या मित्रांनी तो उभा केलेला आहे. खूपच मेहनत केली त्याच्यामागे. आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज के हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय. उतरताना पाऊस खूप होता त्याच्यामुळं काही शूट नाही करू शकलो. आणि अशा प्रकारे आता व्हिडिओचा शेवट करतो आहे मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेलं तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अशा प्रकारे मी घेतो रजा, भेटूया परत अशा एका अजून धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.